नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपण एक्सपान्शन ऑफ आयडियाचं नवीन टॉपिक फुल्स रश वेअर एंजल्स फिअर टू ट्रेड बघणार आहोत हे स्टेटमेंट अलेक्झांडर पोप यांनी दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो हे आपण चांगलं समजून घेऊया जेणेकरून आपल्याला मार्क्स चारपैकी चार, चार आपल्या इंग्लिश रायटिंग स्किलमध्ये पडतील जो एक्सपान्शन ऑफ आयडियाचा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला या बॉक्समध्ये दिसत असेल की अशा प्रकारे आपल्याला उत्तर हे असेल लिहायचं असतं पण तुमच्या सोयीसाठी किंवा तुम्हाला ते चांगलं समजावं या अनुषंगाने खाली त्याचं मराठीमध्ये आपण ट्रान्सलेशन करून तुम्हाला योग्य पद्धतीने पुरवण्याचा इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे तर चला सुरुवात करूया इंग्लिश मराठी ट्रान्सलेशन विथ फुल फुल्स रश वेअर एन्जस फिअर टू ट्रेड मूर्ख लोक जिथे घाई करतात तेथे देव किंवा अनुभवी लोक नेहमीच सावधगिरी बाळगतात म्हणजेच एखादं काम करताना आपण घाई करायला नकोय जे लोक खूप घाईघाईने एखादी कामं करतात आणि नंतर ते चुकतात त्याचं त्यांना खूप नुकसान सहन करावं लागतं म्हणजे अतिघाई संकटात नाही असं जसं आपण म्हणतो त्या पद्धतीने पण जर एखादी व्यक्ती समजदार असेल हुशार असेल अनुभवी असेल तर ते कोणतेही निर्णय घेण्याच्या अगोदर काही ठरवण्याच्या अगोदर ते खूप वेळ विचार करतात आणि नंतरच सावध पद्धतीने ते त्यांचं काय करतात ते तसे तसे पाऊल टाकत पुढे प्रगती करण्याचा प्रयत्न करतात असा अर्थ या स्टेटमेंटचा होतो तर चला सुरुवात करूया धीस सेईंग इज अ फ्रॉम ॲन एसे ऑन क्रिटिझम बाय अलेक्झांडर पोप आता हे जे स्टेटमेंट आहे हे ॲन एसी ऑन क्रिटिझम ह्या एक एसी आहे त्याच्यामध्ये त्यांनी अलेक्झांडर पोप यांनी त्यांचं हे मत मांडलेलं आहे मोस्ट ऑफ द पीपल बघा आता इथे एक्सप्लेनेशन आपण देतो या टॉपिकचं मोस्ट ऑफ द पीपल इन दिस वर्ल्ड आर गिफ्टेड विथ सेवरल क्वालिटीज जगामध्ये असे बहुतेक लोक आहेत की ज्यांना वेगवेगळ्या क्वालिटीज देवाने दिलेल्या आहेत किंवा वेगवेगळ्या गोष्टींनी आपण काय आहोत क्वालिटीने भरलेले आहोत आपण आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची गुणवत्ता आहे बट समटाईम्स दे लॅक डॅश इन दर पर्सनॅलिटीज कधी कधी त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये तेवढी धडपड नसते म्हणजे एखादा व्यक्ती खूप हुशार असतो खूप क्वालिटी असतात त्याच्यामध्ये पण त्याच्या पर्सनॅलिटीमधून तो ते कधी दाखवत नाही किंवा तो ते डेव्हलप करत नाही इट इज गुड टू बी नोबल hey, हे चांगलं असणं किंवा चांगलं राहणं हे खूप चांगलं आहे म्हणजे एखादं उदात राहणं बट सम पीपल आर सो नोबल दॅट समटाइम्स देअर नोबिलिटी मेक्स देम अनफिट टू डू एनिथिंग पण काही लोक अशा पद्धतीचे असतात की कधी कधी ते अशा ठिकाणाहून आलेले असतात की त्या ठिकाणी ते काहीच करू शकत नाही किंवा ते तेवढे सक्षम नसतात ही बिकम्स अ प्रिझनर ऑफ इन डिसिजन आणि ते अशा वेळेस जर अनिश्चिततेचे ते कैदी बनतात म्हणजे त्यांना काहीच होत नाही म्हणजे ते मानसिकरित्या अपंग बनतात किंवा ते चांगली गोष्ट बनवू शकत नाही किंवा तयार करू शकत नाहीत ही डज नॉट क्विकली डिसाईड व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग आणि काही लोक असे असतात की जे पटकन एखादा योग्य किंवा अयोग्य निर्णय काय आहे हे कधी घेऊ शकत नाहीत बट ऑन द अदर हँड द लेस गिफ्टेड आर युजली क्विक टू टेक डिसिजन्स पण जे लेस गिफ्टेड आहेत म्हणजे जे कमी हुशार लोकं असतात ते सहसा निर्णय घेण्यास लगेच तत्पर होतात म्हणजे बघा काही लोक खूप काही निर्णय घेतात काही काही लोक खूप इझिली पटकन निर्णय घेत नाहीत खूप विचार करून मग ते निर्णय घेतात मग अशा वेळेस आपल्याला माहिती असायला पाहिजे की कोण कशा पद्धतीने स्वतःचं डायरेक्शन ठरवते किंवा पुढे जाण्याचा प्रयत्न करते दे डोंट थिंक मच अबाउट द प्रोज अँड कॉन्स ऑफ दॅक्शन्स ते त्यांच्या कृतीच्या किंवा घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींचा फारसा विचार करत नाहीत प्रोज अँड कॉन्स म्हणजे चांगल्या अँड वाईट गोष्टी इफ द अल्टिमेट एम्स ऑफ लाईफ इज सक्सेस इट इज रिअर थिंग टू सी अ नोबल मॅन प्रॉस्पर जर जीवनाची अंतिम उद्दिष्ट यशच असेल तर चांगल्या माणसाला किंवा थोर माणसाला समृद्ध होताना पाहणं ही है। एक खूप दुर्मिळ गोष्ट आहे म्हणजे खूप एखाद्या मोठ्या पदावर जाणं मोठ्या गोष्टी अचीव करणं हे खूप कमी संख्येमध्ये आपल्याला दिसतं मेनी ऑफ द ग्रेट लीडर्स वेर कॉमन पीपल जे काही मोठे मोठे महान नेते होते जे महान पुढारी होते समजा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा गांधी असतील ही सामान्य लोकच होती आपल्यासारखी पण यांच्या हुशार किंवा यांच्या बुद्धिमत्तेमुळे ते भरपूर काय झाले मोठे झाले किंवा ते महान झाले इट इज रेअर थिंग टू सी अ नोबल मॅन प्रॉस्पर आवेशाने किंवा धडाडीने ते जीवनामध्ये यशस्वी झाले नक्कीच बरोबर आहे अँजल्स आर वाईज पर्सन्स आर जनरली केअरफुल अबाउट मुव्हिंग अ स्टेप फॉर फॉरवर्ड इन, इन देअर लाईफ अँजल्स म्हणजे जी कोणी लोक हुशार आहेत किंवा जे बुद्धिमान लोक आहेत हे जनरली आयुष्यामध्ये कोणत्या प्रकारचं पाऊल टाकण्याच्या अगोदर खूप काळजी घेतात सावधगिरीने ते पावलं टाकतात त्यांना कोणत्याही गोष्टीत आवाजवी धोका पत्करायचा नसतो म्हणजे कुठेही एखादं काम चुकावं किंवा मिस्टेक व्हावी असं त्यांना कधी वाटत नाही दे विल फर्स्ट स्क्रुटिनाईज द मेरिट्स अँड डीमेरिट्स ऑफ द मॅटर ते कोणताही निर्णय घेण्याच्या अगोदर मेरिट्स अँड डीमेरिट्स म्हणजे चांगलं आणि वाईट फायदा आणि तोटा या दोन्ही गोष्टींचा ते विचार करतात किंवा विचार करतील अँड देन डिसाईड टू ॲक्ट अपॉन इट आणि नंतरच ठरवतील त्याच्यावर काय कृती करायची ॲज अँड वेन दे बिकम ॲप्स्युटली शुअर अबाउट इट्स सेफ्टी अँड सक्सेस आणि ते करत असताना ते स्वतःच्या का म्हणजे स्वतःच्या सुरक्षितेविषयी आणि स्वतःच्या यशाबद्दल नक्कीच खात्रीपूर्ण काळजी घेतात ऑन द अदर हँड द फुल्स हू आर जनरली डिवाइड ऑफ कॉमन सेन्स फॉर साईट ऑर एक्सपिरियन्स इन लाईफ आर फाऊंड टू ट्रीप आर फाउंड टू जम्प इन टू एनीथिंग समटाईम्स इनवॉल्व्हिंग डेंजर और रिस्क विदाउट अप्लाइंग देर माइंड इन द राईट डायरेक्शन ऑन द अदर हँड दुसरीकडे मूर्ख लोक काय करतात की त्यांची सामान्यतः असणारी अक्कल दूरदृष्टी जीवनात अनुभव नसलेले असतात म्हणजे मूर्ख लोक हे विदाऊट एक्सपिरियन्स असतात जे त्यांचे मन योग्य दिशेनं न लावता कधी कधी धोका आणि जोखीम असलेल्या गो गोष्टींमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न करतात की उडी मारतात एव्हिडेंटली दे सफर द कॉन्सिक्वेन्सेस ड्यू टू देअर ओन फॉली आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे ते स्वतःच्या मूर्खपणाचं प्रदर्शन करतात आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात हेन्स वन शुड ऑलवेज रिमेन अलर्ट अँड एक्झामिन प्रॉपरली द प्रॉज अँड कॉन्स ऑफ एनिथिंग दॅट ही इज डुईंग टू ऑर हँडल म्हणून एखाद्या नेहमी सतर्क राहून आपण जे काही करणार आहे किंवा काही ज्या गोष्टी हाताळणार आहेत त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि त्या साधक बाधक गोष्टींचं योग्य आपण एक्झामिन केलं पाहिजे म्हणजे त्याची परीक्षण केलं पाहिजे किंवा नीट अभ्यास करूनच मगच आपण निर्णय घ्यायला पाहिजे लाईक द वाईज ऑर द एंजल्स ही शूड ऑल्सो एक्झामिन द डिटेल्स ऑफ द केस बिफोर ही कन्सिडर्स बिकमिंग इनवॉल्ड इन इट आता कन्क्लुजनमध्ये ज्ञाने किंवा हुशार लोकांप्रमाणे त्यांनी देखील त्यात सामील होण्याचा विचार करण्यापूर्वी प्रकरणाचे तपशील केले पाहिजे किंवा प्रत्येक व्यक्तीने कोणताही निर्णय घेण्याच्या अगोदर एक चांगलं डिसिजन घेऊन एकदम एकदम चांगलं ठरवून मगच पावलं उचलायला हवी जेणेकरून त्यांना पुढे यश मिळण्यात सोपं होईल जर घाईगाईमध्ये एखादा दे निर्णय घेतला इन हरी इफ वी टेक द दे डिसिजन इट विल बिकम व्हेरी प्रॉब्लेमॅटिक खूप म्हणजे घाईघाईत एखाद दे निर्णय घेतल्यानंतर खूप आपल्याला काय होतं नंतर त्रास सहन करावा लागतो किंवा नुकसान सहन करावं लागतो विद्यार्थी मित्रांनो ट्रान्सलेशन हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी दिलेलं आहे उत्तर लिहिताना तुम्हाला ह्याच पद्धतीने एवढंच उत्तर असं लिहायला हवं तुम्ही तुमच्या मताने किंवा तुमच्या सुद्धा तुमचं उत्तर एक स्वतंत्र तयार करू शकतात आणि तुम्ही लिहू शकतात खूप खूप धन्यवाद